प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल। महाराष्ट्राची आण बाण आणि शान, आपला अभिमान आपला स्वाभिमान, या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे। आदरणीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील यांना सलामी दिलेली आहे। राष्ट्रीय दिनाच्या सगळ्या जळगाव जिल्ह्याच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। आणि 15 दिवसाचा जो लॉकडाऊन आहे, त्या लॉकडाऊन करता सगळ्यांनी मागच्या काळामध्ये जे सहकार्य केलं, ते सहकार्य पुढच्या काळामध्ये सुद्धा करावं। आज 1 तारखेपासून 18 ते 45 वयोगटाच्या लोकांना या ठिकाणी लस दिली जाईल, असं जे शासनाचं धोरण होतं, तर मी सगळ्या तरुण मित्रांना सांगणार आहे की लस सगळ्यांना मिळणार आहे, पण जोपर्यंत लसचा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत कोणी घाई गर्दी करू नये। ज्या सूचना आपल्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातून किंवा मेडिकल अधिकाऱ्यांकडनं ज्या येतील, त्या सूचना तंतोतंत पालन कराव्या। सगळ्यांना महाराष्ट्र शासन हे लस देण्यामध्ये कटिबद्ध आहे। फक्त मागच्या काळामध्ये जे सहकार्य केलं, ते सहकार्य करावं। कोरोना पळवण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावी, हीच नम्र विनंती।